नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण कमलताई जामकर महिला महाविद्यालयाच्या अभ्यास केंद्रावर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या दूरशिक्षण विभागाच्या अभ्यास केंद्रावर प्रथमता प्रवेशित झाल्याबद्दल मी प्राध्यापक गणेश जाधव आपल्या सर्वांचे स्वागत करतो आणि अभिनंदन करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधण्याचं प्रमुख कारण असं आहे की आपण द्वितीय वर्षामध्ये प्रवेशित झालेला आहात आणि या द्वितीय वर्षामध्येच एक प्रकल्प लेखन आपणास पूर्ण करायचं आहे आणि या प्रकल्प लेखनास 100 गुण आहेत, त्यामुळे तो अतिशय महत्त्वाचा आहे। तो कशा पद्धतीने आपण पूर्ण करायचा आहे याबद्दल मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास मार्गदर्शन करणार आहे। तर अगोदरच मी आपणाला सांगू इच्छितो की आपल्याला स्टडी मटेरियल उपलब्ध होण्यास अजून थोडा अवधी आहे। जेव्हा हे स्टडी मटेरियल उपलब्ध होईल तेव्हा मी आपणापर्यंत संदेश पोहोचवेल, जेणेकरून तुम्हाला स्टडी मटेरियल सहजपणे उपलब्ध जे झालेलं आहे ते सहज घेऊन जाता येईल। तर विद्यार्थी मित्रांनो, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या दूरशिक्षण विभागाच्या MA इंग्रजी, मराठी, हिंदी, उर्दू, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र आणि लोकप्रशासन या विषयासाठी हा प्रकल्प आपणास लिहायचा आहे। सर्वसाधारणपणे हा प्रकल्प 40 ते 50 पेज असणं आवश्यक आहे, त्यामुळे तुम्हाला चांगलं गुण मिळण्यास मदत होईल आणि हे 100 मार्क तुमच्या एकूण श्रेणीमध्ये पकडत असल्यामुळे तुमचे पर्सेंटेज वाढण्यासुद्धा या प्रकल्पाद्वारे मदत होणार आहे। म्हणून हा प्रकल्प निवडत असताना आपण एक महत्त्वाची खबरदारी घ्यायची आहे। उदाहरणार्थ समजा मराठी हा विषय ज्या विद्यार्थ्यांचा आहे त्या विद्यार्थ्यांनी जेव्हा आपला विषय निवडणार आहात तो विषय हा पुनरावृत्त होता कामा नाही, म्हणजे तोच विषय परत दुसऱ्या विद्यार्थ्यांनी घेता कामा नाही। याचा अर्थ असा होतो की प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतंत्र विषय निवडणं आवश्यक आहे। त्यानंतर न जे विषय निवडलेला आहे तो विषय आणि ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेला आहे या त्या विद्यार्थ्याचं नाव याची यादी आम्ही तयार करणार आणि ती आपणाकडे पाठवणार की जेणेकरून आपणाला सहज समजेल की हा विषय एखाद्या विद्यार्थ्यांनी निवडलेला आहे तर तो विषय सोडून दुसरा आपणास विषय निवडण्यास मदत होईल। आता हा विषय कसा घ्यायचा? विद्यार्थी काय करतात, कोणताही एखादा विषय आणतात आणि सर मग मी याच्यावरती प्रकल्प लिहायला तयार आहे, परंतु तो विषय जो घेत आहे तुम्ही तो विषय घेत असताना तुम्हाला सहजरित्या अभ्यास करण्यासाठी आवश्यक असणारी सामग्री उपलब्ध असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर जो विषय निवडलेला आहे त्या विषयात तुम्हाला स्वतःला आवड असणं आवश्यक आहे आणि ज्या विषयाशी तुम्ही प्रकल्प लिखाण करणार आहात त्यामध्ये परिसराची त्या आवश्यकता म्हणजे माहिती असणं आवश्यक आहे, इत्यादी बाबी जर तुम्हाला माहीत असतील तरच तो विषय निवडा। उदाहरणार्थ जसं मी मराठीच्या विद्यार्थ्यांबाबत बोलत होतो की त्यांनी संत नामदेवांचा अभ्यास किंवा त्यांच्या साहित्यांचा अभ्यास असा एक विषय निवडला असेल तर तो परत तुमच्यापैकी कुणीही विषय निवडता कामा नये आपल्या अभ्यास केंद्रावरती। त्याचबरोबर विषय निवडत असताना तुम्हाला संत नामदेवांची अभ्यास करण्याच्या पाठीमागं आवड असणं आवश्यक आहे, इंटरेस्ट असणं आवश्यक आहे आणि हा अभ्यास करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या माहिती तुमच्याकडे सहजपणे उपलब्ध होईल याची तुम्ही खबरदारी घेतली गेली पाहिजे, म्हणजे तुम्हाला त्याचा
अहवाल लेखन अहवाल किंवा प्रकल्प लेखन करणं अतिशय काय होईल, सोपं होईल. त्याचबरोबर प्रकल्प कार्यात जर उत्तीर्ण तुम्ही झालास तर त्याला पुन्हा तो विषय घेऊन पुन्हा प्रकल्प तयार करून पुन्हा विद्यापीठाकडे सादर करावा लागेल, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढच्या परीक्षेमध्ये काय करता येईल त्याच्यामध्ये उत्तीर्ण होता येईल. असं काही विद्यार्थ्यांचं मत असतं की प्रकल्पामध्ये जर नाही दिला तर आपण पास होऊ का, तर त्याचं उत्तर आहे तुम्ही पास होणार नाही, कारण तो एक स्वतंत्र विषय गणला गेलेला आहे. चार विषया आणि हा एक प्रकल्प असे पाच विषय तुम्हाला आहेत, त्यामुळे तो एक विषय आहे. आणि एखाद्या विषयामध्ये जर तुम्ही नापास झालात किंवा अनुत्तीर्ण झालात तर तुमचा संपूर्ण निकाल हा अनुत्तीर्ण होईल. म्हणून आपण काय केलं गेलं पाहिजे, त्या विषयामध्ये उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे. त्यानंतरनं एखादा प्रकल्प शीर्षक ठरवून दिलेल्या विद्यार्थ्यांची नोंदवही किंवा शाखानिहाय अभ्यास केंद्रावर ठेवली जाईल, म्हणजे जेणेकरून जर तुम्ही एखाद्या म्हणजे विद्यार्थ्याला विषय निवडीसाठी तरी तर आम्ही त्यांना तो विषय दाखवूया आणि तो विषय दाखवल्यानंतर आपणामध्ये काय केलं जाईल, तुमच्या लक्षामध्ये येईल की तो विद्यार्थी एखाद्या विषय हा एखाद्या विद्यार्थ्याने घेतला गेलेला आहे. आता विषय लिहित असताना काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, तर त्या मुद्द्याला अनुषंगिक आपण काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. तर एखादा विषय तो प्रकल्प कसा असावा, तर सुरुवातीला मुखपृष्ठ असणं आवश्यक आहे. मुखपृष्ठावरती विद्यापीठाचं नाव, महाविद्यालयाचं नाव, त्यानंतरनं तुमच्या प्रकल्प शीर्षक असणं आवश्यक आहे, स्वतःचं नाव, सीट नंबर आणि मार्गदर्शक प्राध्यापकाचं नाव असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर दुसरं एक प्रमाणपत्र आवश्यक असतं, ते असतं मार्गदर्शक प्राध्यापकाचं प्रमाणपत्र. तर त्याचा एक फॉर्मॅट आहे, तो फॉर्मॅट आपल्याला दिला जाईल आणि त्या फॉर्मॅटमध्ये आपण ते प्रमाणपत्र त्याला जोडायचं आहे. त्यानंतरनं तिसरा महत्त्वाचा भाग तुमच्या प्रकल्प लेखनाचा आहे, तो म्हणजे आहे संशोधकाचे प्रतिज्ञापत्रक. ते देखील मी तुम्हाला उपलब्ध करून देईल आणि ते तुम्ही त्याच्यामध्ये लावायचं आहे. आणि आता खऱ्या अर्थाने तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या आहेत, चार नंबरला करायची आहे अनुक्रमणिका, की जे तुम्ही त्या प्रकल्प लेखनामध्ये लिहिणार आहात तर त्यामध्ये तुम्हाला सहज ते उपलब्ध होईल. जे काही पुढे लिहिलेलं आहे ते तुम्ही त्या अनुक्रमणिकेमध्ये लिहायचं आहे. आता पाचवा जो मुद्दा आहे प्रकल्प लेखनाचा, तो आहे प्रस्तावना. जो विषय तुम्ही अभ्यासासाठी प्रकल्प लेखनासाठी घेतलेला आहे त्या विषयाची प्रस्तावना लिहायची आहे. हां, काही विद्यार्थी काय करतात, समजा मराठीचे विद्यार्थी असतील तर ते मराठी विषयाची प्रस्तावना लिहितात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही त्या मराठी विषयाची प्रस्तावना न लिहिता, इतिहासाची प्रस्तावना न लिहिता, तुम्ही की जो विषय घेतलेला आहे त्या विषयाची प्रस्तावना लिहायची आहे. प्रस्तावना लिहित असताना तुम्ही सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे की तो विषय तुम्हाला का महत्त्वाचा वाटला अभ्यासासाठी, त्या संदर्भात त्याची प्रस्तुतीकरण म्हणजेच प्रस्तावना होय. ते साधारण 2 ते 3 पेजेसमध्ये लिहिणं आवश्यक आहे. जो सहावा मुद्दा आहे तो आहे उद्दिष्ट. आता कोणतीही एखादी गोष्ट करण्याच्या पाठीमागे सर्वसाधारणपणे उद्दिष्ट असतात. उद्दिष्ट नसलेली गोष्ट सर्वसाधारणपणे आपण करत नाही. म्हणून जो अहवाल किंवा जो विषय घेतलेला आहे त्या विषयाच्या अभ्यासाच्या पाठीमागं तुमची कोणती महत्त्वाची उद्दिष्टे आहेत हे आपण त्याच्यामध्ये लिहिणं आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे 6 ते 7 उद्दिष्ट लिहिणं अपेक्षित आहे. तुम्ही जर ती 6 ते 7 उद्दिष्ट लिहिली तर तुमच्या लक्षामध्ये येईल की आपण अभ्यास का करत आहोत. आणि मग जे पुढे तुम्ही चॅप्टर बनवणार आहात किंवा प्रकरण तयार करणार आहात ते प्रकरण तुम्हाला तयार करणं सोपं जाईल. आणि जो सातवा मुद्दा आहे विषय विवेचन, तुम्ही जो विषय घेतलेला आहे अभ्यासासाठी त्याचं विवेचन करायचं आहे. आणि विषय विवेचन झाल्यानंतरनं शेवटी तुम्हाला
सारांश लिहायचा आहे की तुम्ही अभ्यास करत असताना प्रामुख्याने तुम्हाला आढळलेली काही ठळक वैशिष्ट्ये, याचं विवेचन तुम्हाला शेवटी सारांश या प्रकरणामध्ये किंवा या शीर्षकाखाली करायचं आहे। आणि शेवटी आहे 9 नंबरचा मुद्दा जो आहे तो आहे संदर्भ ग्रंथ, की या अभ्यास करण्यासाठी तुम्ही कोणत्या संदर्भ ग्रंथांचा संदर्भ घेतला, कोणत्या वेबसाईटचा संदर्भ घेतला, तुम्ही कुठून माहिती संकलित केली, या विषयाची माहिती तुम्हाला संदर्भ ग्रंथ या शीर्षकाखाली लिहायची आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास प्रकल्प कसा लिहिला गेला पाहिजे याबद्दल थोडंसं मार्गदर्शन केलेलं आहे। मला असं वाटतं की आपणा सर्वांच्या लक्षामध्ये आलं असेल की आपण घेतला गेलेला विषय त्याचं विवेचन हे साधारण 9 मुद्द्यामध्ये करायचे आहेत। तर ते 9 मुद्दे मी तुमच्या समोर एकदा सादर करतो, म्हणजे ते तुमच्या लक्षामध्ये येईल। तर